आज थोडंसं व्याकरण शिकायचं आहे, कारण आता तुम्ही वरच्या वर्गात जाणार आहात, तर थोडंसं व्याकरणाची ओळख होणं महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण थोडंसं व्याकरण शिकणार आहोत. संस्कृतमध्ये नामांचा विचार करताना अंत, लिंग, विभक्ती, वचन या गोष्टींचा विचार करावा लागतो. संस्कृतमध्ये नामांची तीन लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. त्याच्यापैकी आज आपण पुल्लिंगी शब्द देव शिकणार आहोत. हा चार्ट दिसतो आहे ना तुम्हाला तक्ता, यामध्ये देव शब्दाचं एक वचन, द्विवचन आणि बहुवचन हे सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला आता सांगते आहे. हा अकारांत पुल्लिंगी देव शब्द आहे. देवः, देवौ, देवाः, प्रथमा. देवं, देवौ, देवान, द्वितीया. देवेन, देवाभ्याम, देवैः, तृतीया. देवाय, देवाभ्याम, देवेभ्यः, चतुर्थी. देवात, देवाभ्याम, देवेभ्यः, पंचमी. देवस्य, देवयोः, देवानां, षष्ठी. देवे, देवयोः, देवेषु, सप्तमी. हे देव, हे देवौ, हे देवाः, संबोधनम. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आहे, कारण हे तुम्हाला ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही देणार आहोत. हा चार्ट तुम्ही लिहायचा आहे, म्हणून व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित पाठही करा. देवः, देवौ, देवाः, प्रथमा. देवं, देवौ, देवान, द्वितीया. देवेन, देवाभ्याम, देवैः, तृतीया. देवाय, देवाभ्याम, देवेभ्यः, चतुर्थी. देवात, देवाभ्याम, देवेभ्यः, पंचमी. देवस्य, देवयोः, देवानां, षष्ठी. देवे, देवयोः, देवेषु, सप्तमी. हे देव, हे देवौ, हे देवाः, संबोधनम्.